बना। नमस्कार सर। नमस्कार। बसा। कुठून आले आहेत? उमरी। कशाची तयारी करता? पोलीस भरती। पोलीस भरती पास स्वतःला झोकून देऊन करावं लागेल स्पर्धा परीक्षा, तेवढं एक लक्षात ठेवा। हा प्रवेश अर्ज आहे, हा भरून द्याल मला तुम्ही। ठीक आहे, आता द्यायचं सर? हा आता। अविनाश हा घना तुमचा नवीन सदस्य काय चालू आहे आज? काय नाही दादा भाई, आज संडे आहे ना, त्याच्यामुळे रूमची साफसफाई चालू आहे। एकच दिवस मिळतो ना। बर, मी निघतो। बर बर, या दादा भाई। काय नाव आहे रे तुझं? नाव गणेश आहे, पण लोक मला गणा म्हणतात। गणा, हे कसलं नाव आहे? बर, कशाची तयारी करणार आहे तू? पोलीस भरती। अच्छा, मंगेश हा बोल ना। उद्याला याला ग्राउंड आणि लायब्ररी दाखवून दे, आणि हा पक्क्याला कॉल कर आणि त्याच्या टिफिनची व्यवस्था कर। ठीक आहे ना, आता फोन करतो। अरे गाणे भाऊ, चल ना। कुठं? पिक्चरला। अरे नाही नाही यार, लायब्ररीत जायचंय मला। अरे यार, तुझ्यासाठी आम्ही गावरून आलो आणि तू नाही म्हणतोस। नाही नाही, जा तुम्ही जा। अरे चल यार। नाही नाही, हो राहू दे, आला मोठा अभ्यास करून तीर मारणारा। राबवत भाव खाऊन राहिला, यासाठी मित्र महत्वाचे नाही। हो चल रे। स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्रात यायचं म्हणजे जास्त सणच करावं लागेल, त्याशिवाय ते यश मिळणार नाही। पहिला दिवस आहे, होईल चांगली सुरुवात। Thank you.
केला होता. हा कसा आहेस? मी ठीक आहे बाबा. तुम्ही आई आणि छोटी कशी आहेत? आम्ही सगळे ठीक आहोत. आणि पैसे आहेत ना? हो बाबा उरतात ना माझे. तुम्ही पाठवलेल्या पैशापैकी काही काही पैसे उरतात माझे. बर बर ठीक आहे ठीक आहे. काळजी घे तब्येतीच्या. मी वावरात जातो. हो ठीक आहे. मजा आली का? नाही माय बाप तिकडं वावरा ढोरासारखे मेहनत करते तू येत चाय पाण्यावर खर्च करतो नाही सोडा ना स्पर्धा परीक्षेत का माय बापाच्या जरा मदत कर. काय गाणं भाऊ झोप नाही येत? नाही रे सारखी ते बाळू मामाचे शब्द मनावर आदळत आहे. चुकीचा तर मार्ग नाही निवडला ना? नाही गा ना भाऊ तू बरोबर मार्गाने चाललाय. मी तू बाळू मामाचे शब्द मनाला लावून नको कारण आपण ज्या गोष्टीची तयारी करून लागलो त्या मार्गाने बाळू मामासारखी कित्येक व्यक्ती येतात रे. आणि तुला काय वाटतं गा ना भाऊ हा त्रास आम्हाला होत नसेल? होतो खूप त्रास होतो पण ती पचवायची ताकद आपल्यात पाहिजे गा ना भाऊ. आणि चुकीचा मार्ग निवडला विचार सुद्धा म्हणा ज्या दिवशी तू पोलिसात लागशील ना त्या दिवशी हेच लोक तुझी वावा करतील. पोलिसात भरती होणं हे तुझं स्वप्न आहे गं ना भाऊ आणि ते तू पूर्ण कर आणि घरची परिस्थिती सुधार. तुला काय वाटते का या गोष्टीचा त्रास मला नाही होत? माझे आई वडील क्लास वन अधिकारी आहे. गणभाऊ मेसचे पैसे. हजार रुपये रूम भाड, हजार रुपये क्लासचे, माझ्याजवळ तर 30 रुपये आहे. बाबाला फोन करून पैसे मागतो. दोन दिवस अगोदरच मी तुला 4000 रुपये पाठवले होते रे. माझ्या कामाचे तेवढेच मिळाले होते. आणि हो त्या छोटीला सुद्धा आता पाहायला पाहुणे येत आहे. तिच्यासाठी पण काही बचत करायला हवी ना. कसं सांगू तुम्ही? तू असं कर यावेळेस तुझ्या मित्राकडून पैसे उचले घे. मग माझ्या कामाचे आलं कर मी तुला पाठवून देईल. ठीक आहे? ठीक.
भूक तर लागली आहे. जवळपास 30 रुपये आहे. पुन्हा 2 दिवस कसे काढू? एक काम करतो, बिस्किट पुडा आणून खातो. चल गणू भाऊ जेवण करायला. अरे मला भरपूर भूक लागली होती ना, मी जेवण केलं. तुम्ही या ना करू, झालंय माझं. बरं ठीक आहे. अविनाश तुला काय वाटतं, गणाभाऊनी जेवण केलं असेल? नाही, मला पण नाही वाटत, कारण त्याचं या महिन्याचं पूर्ण शेड्यूलच मला माहीत आहे. पूर्ण पैसे त्याचे लायब्ररी, क्लास, मेस आणि रूम भाड्यामध्ये गेले. हो ना, मग कुठून येणार त्याच्याकडे जेवणासाठी पैसे? तसं तो उपाशी राहील, पण पैसे मागणार नाही कोणाला. बरोबर आहे तुझं. चल बघू काहीतरी. आता यांना कसं सांगू? एकदा सर रनिंगचं दुखणं सहन होईल, परंतु भूकेचं दुखणं सहन होणार नाही. अरे गणा, तुझ्याजवळ तर 20 रुपये आहे, यात काय ऑर्डर करणार? अगं पण तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकेल अशी अवस्था नाहीये माझी. पण आम्ही किती दिवस थांबणार? घरी बघणार लग्नाचा तगादा लावला. निदान तू घरी बाबांनी येऊन तरच ना लग्नाची मागणी तर घाल. तिला वाटते तेवढं सोपं नाहीये. कोणत्या आईडीला ना वाटेल की आपण आपल्या मुलीचा हात एका बेरोजगारच्या हाती द्यावा? ते कर्ज काढतात, जीवापेक्षा महाग काम करतात आणि आपल्या मुलीला एका सुखी परिवारात देतात. त्यामुळे आपल्या लग्नाला तुझे आई बाबा मानतील ही आशा सोड. अरे पडून तरी जाम लग्न करायचं का? ती जबाबदारी घेणं एक पद होत नाहीये माझी.
चल जाना कहाँ पे? अरे तू चल तो सही, लेकिन कहाँ पे जाना है? अरे चल ना। विचारत गुतला झोप ना आता, जेवत झालं पोटभर, पोटाची भूक तर भागली रे, विचारायच्या भूकेच काय करू? म्हणजे आज प्रेसी भेटली होती, विचारत होती कधी नोकरी लागेल, कधी आपलं लग्न होईल। अविनाश आता माझ्याच्याने सहन होत नाही रे, बाबाचं पण वय झालं, त्यांच्याच्याने पण आता काम होत नाही, बहिणीचं लग्नाचं वय झालं, असा किती दिवस या स्पर्धा परीक्षेत गुंतून राहू? गाना भाऊ, नोकरी म्हणजे झाडाला लागलेलं फळ नव्हे, दिसलं की लगेच तोड, फळाला सुद्धा लहानाचं मोठं होऊ द्या लागते का? नाऊ विकू द्या लागते, नंतर खावं लागते। जो संयम आपण तिथे बाळगतो ना, तो संयम आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये बाळगावा लागला। आपल्यासारखे कित्येक मुलं नोकरीच्या भूकेने व्याकुळलेले आहे का ना भाऊ, आपल्याला फक्त संयम बाळगायचा आहे आणि आपले 100% प्रयत्न करायचे। बरोबर आहे विनाश तुझं, बर झोप, तू उद्याला परीक्षा आहे तुझी, परीक्षा लक्ष केंद्रित कर। वेदनांचे जगावे लागते, जो वरी श्वासात श्वास आहे,
विजेता तोच ज्याच्यावरी लढुनी जिंकण्याची आशा आहे, लढुनी जिंकण्याची आशा आहे। चिपकू रहा थोड़ा दूर जा, रेडी बस बस एक महिना गेलेला मजा नाही।